राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही, संजय राऊतांची माहिती तर मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी यांना सोहळ्याचं निमंत्रण. सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार. उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू जरांगेंची चर्चा करणार. चर्चेतून मार्ग निघेल, जरांगे आशावादी. मनोज जरांगेंच्या पाचव्या टप्प्यातील गाठीभेटी दौऱ्याला सुरुवात. 123 गावांमधील आंदोलक आणि समन्वयकांशी संवाद साधणार. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. पुराव्यांच्या आधारे 5.5 लाख जणांना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रशासनाचा दावा. भाजपा एकट्यानंच निवडणुका लढवणार, भाजपा संघाच्या बैठकीत ठरल्याचं जितेंद्र आव्हाड यांचा दावा. खासदार निलंबनावर विरोधकांचा मोर्चा, काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षाचे खासदार रस्त्यावर. संसद ते विजय चौक मोर्चा, शरद पवारही सहभागी. राज्यसभा सभापती अपमान प्रकरणी भाजपचा एल्गार, नागपूरमध्ये महाल परिसरात इंडिया आघाडीचा निषेध. खासदार निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका. सरकार चर्चेपासून पळ काढतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप. तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद. पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा ठेवणार बंद. देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन. नवीन सब व्हेरियंट JN1 देशात 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव. सिंधुदुर्गातल्या एकाला लागण. मास्क घाला, गर्दी टाळा, BMC आवाहन. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे औषधं आणि बेड्सचा BMC कडून आढावा. RT-PCR टेस्टची संख्याही वाढवणार. दिल्लीतल्या कनॉट प्लेसमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू. मार्च एप्रिल 2024 पर्यंत देशातल्या टोल नाक्यांवर GPS यंत्रणा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.